परंतु आज कुठलाही मुहूर्त नाही आणि लग्न तर आज नाहीच नाही. अहो असं काय करताय? मुहूर्ताची अक्षत ठेवायला जायला नको का? मुहूर्ताची अक्षत ना द्या ना, मी कुठे थांबवलंय? पण ही कसली रीत आहे? दर्शनास म्हणून जायचे आणि अक्षत ठेवून परत यायचे, इतकी साधी गोष्ट आता सोहळा कसला करताय? अहो पण मी तुझे या बाबतीत काहीही ऐकायचो नाही. हे असलं वाजंत्री ताशा आणि मिरवणुका मला जमायचं नाही. ठरलं म्हणजे ठरलं, चर्चा नको. घरातलं पहिलं कार्य आहे, सगळं काही रीतीला धरून व्हायला नको. माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, परंतु या ग्रामण्याच्या काळात जरी तुम्ही उभयता आणि अक्षता दिलीत तरी त्याचा गाजा वाजा झाल्याशिवाय राहणार नाही. पण मग आता काय करावं म्हणताय? यावर मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मूळ स्थानी कोकणात जाऊन अक्षत करू शकता. नाही, अजिबात नाही. म्हणजे या रिकाम टेकड्या पुणेकरांना घाबरून मी कोकणात जावं असं म्हणणं आहे का आपलं? जमायचं नाही. इतकंच असेल तर स्वतःच्या घरातल्या देवघरात मी अक्षत ठेवीन. का पण? का आपण सगळं असं चोरट्यासारखं करायचं घरातल्या घरात? मामनजींचं श्राद्ध आपण चटावर उरकलं, मी काही बोलले का? नाही ना. मग आता लेकीचं कार्य सुद्धा असं सुरकून घेऊ म्हणताय? कसे करा बुवा, निमूटपणे गणपतीच्या मंदिरात अक्षत ठेवायला जा. तिथे कुणी काही हटकलं तर मी जवळच आनंदोद्भव थिएटरात बसलेला असेन सभेत. मला येऊन सांगा कुणाची काय हरकत आहे, मी पाहतो. चला. येतो मी. थांबा गुरुजी, मला विचारायचंय काही. पामी, मामनजी, पाणी दे जरा. घ्या. जेवढी जमतील तेवढी आमंत्रण करून झाली आहेत तर किती लोक येतात बघू. कस करायचं हो मामनजी, तुम्हीच सांगा. आपल्या घरातलं हे पहिलं कार्य, चार माणसं देखील आली नाहीत तर कस व्हायचं? तेच आहे खरा. बाळ नाही म्हणतो का प्रायश्चित्ताला? तू त्याला समजावून सांगितलंस का मी बोलू? हो. ऐकले, मुळात या विषयावर मला कुणी काही समजावणे लागतच नाही. प्रायश्चित्त घ्यायचं की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, मला ते कळते. बर, आणि प्रायश्चित्त घ्यायचे झालेच तर ते मी कुठल्याही रीतीने कुठेही आणि कसेही घेईन. बाळ, बघितलं? हमे, आणखी एक समस्या उद्भवली, ती आली का तुझ्या ध्यानात? आता कसली समस्या? सतत एक समस्या दूर होतीये तर नवीन उद्भवतेच आहे. माझे तर आता बाई अगदी हातपाय गळायची वेळ आली. काय झालं? अग, बाकी सगळं करता येईल. अगदी उपाध्याय आला नाही ना तर पोथी घेऊन मी स्वतः बसेन तिथे मंत्र म्हणायला. पण आता घरात कार्य काढलंय, चार लोक येतील, त्यांच्या स्वयंपाकाचं कोणी करायचं? ब्राह्मण आचारी आणायचे कुठून? अगो बाई, हे तर ध्यानातच आलं नाही माझ्या. आता हो मामनजी, म्हणजे मी आता मुंजीत बसू, ती तयारी करू का स्वयंपाक करू? आणि इतक्या माणसांचा स्वयंपाक व्हायचा तरी कसा माझ्या एकटीच्याने? कमीत कमी चार हात तरी लागतील मदतीला. कस व्हायचं? करूया करूया, करू काहीतरी.
अगो बाई, वा विश्वनाथ, ए विश्वनाथ, दिनू दादा आला करे बाजारातून, ओटीचे खण आणायला पाठवलं होतं ना त्याला. अरे ऐकू जाते का, मला कुणीतरी हे बातेला चुलीवरून उतरवायला मदत करा भाऊ. सगळी कामं अर्धवट, एवढे नारळ खवायचे, लाडवांचं करायला घ्यायला हवं मला. मी एकटी किती कामांना पुढे पडणार आहे, कसं व्हायचं माझ्या एकटीच्यानं हे सार. मदतीला एक हात नाही कुणाचा. परमेश्वरा, काय रे वेळ आणलीस ही. घरातलं पहिलं कार्य आहे स्वयंपाकाला एक आचार्य मिळू नये या बहिष्कारापाई. एरवी लग्न घरात सगळे नातेवाईक पाहुणे राहुळे किती गजबज असते. हा हा म्हणता 10 हातांनी 100 कामं उरकली जातात. ते माझ्या एकटीच्याने 100 कामं कशी व्हायची आता. आणि टिळकाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडणे याने न्यायाच्या तराजूची पारडी तर समतोल झाली, परंतु कधी का असे दोन जीवलग मित्र मात्र परस्परांचे कट्टर टीकाकार बनले. मनात उरली होती फक्त कटुता. टिळक अगरकरातून विस्तव जात नव्हता. असे असले तरी ह्या कुटुंबातला स्नेह मात्र पूर्णपणे संपलेला नव्हता. म्हणूनच आपल्या लाडक्या कृष्णीच्या लग्नात यशोदा काकू अगदी घरच्यांसारखी राबली. मनातल्या स्नेहाचा ओलावा असा सहजासहजी शुष्क होत नाही हेच खरे. बघता बघता गणेश उत्सवाला यंदा काय करणार होतो आपण ते ठरवा. गेल्या वर्षी तुम्हा सगळ्यांच्या घरच्या पूजा एकाच वेळेस आल्या आणि अंक काढताना माझ्या नाकी नऊ आले. मी एकटा तरी कुठे कुठे बघू, अग्रलेख लिहायचा तेवढा बाकी होता माझ्याने. त्यात आता आगरकर गुरुजी नाहीत ना, नाहीतर लेखांची कमतरता भासलीच नसती. तसंही त्यांना ह्या सणांच्या गोंधळात काही रस नव्हता, त्यामुळे मला मदत व्हायची. यंदा तोही भार माझ्यावरच येणार असं चित्र दिसतंय. आता यात हसण्यासारखं काय गुरुजी? खरंय रे बाबा तुझं, खरंय. हल्ली टिळक गुरुजी सुद्धा घरातूनच काम करतायत. आगरकर गुरुजी गेल्यापासून त्यांनी कार्यालयात येणं कमी केलंय. गुरुजी तुम्हाला म्हणून सांगतो, अलीकडे ना ह्या कार्यालयाची रयाच गेलीय. मी म्हणून सगळं धकवून नेतो. या या बळवंतराव, बघा हा काय म्हणतोय. गुरुजी तुम्ही तुम्ही कधी आलात? अहो नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. यंदा आपण काय करणार आहोत म्हणजे मला लेखांची तयारी आधीच करता येईल ना. अगदी बरोबर बोलतोय दीनानाथ. हा सगळा व्याप काही आता माझ्याच्याने सांभाळला जात नाही. एक असे का करत नाहीस, तूच अग्रलेख लिही ना. मी अहो काही काय बोलताय गुरुजी, अहो मी कसं लिहू? नाही मी खरंच म्हणतोय, जमेल तुला, कर प्रयत्न, हळूहळू येईल. बरं का मंडळी, आजपासून अग्रलेखांची जबाबदारी दीनानाथ बुवांची. मी सुटलो. अहो हसताय काय गुरुजी? अरे अग्रलेख लिहिणं काय थट्टा आहे का? मुळीच नाही. अग्रलेख लिहिणं ही थट्टा मुळीच नाही. पण आज बळवंतरावांना तुझी थट्टा करण्याची लहर आली आहे एवढं मात्र खरं.
जा पण दीनानाथ, पण एक गोष्ट मात्र खरी बोललास तू. पोकळी जाणवणं म्हणतात ते हेच असावं बहुधा. कामच लागा, अग्रलेख लिहायचे ना. एवढा वाघ मागे लागल्यासारखा कशाला धावत आलायस? ते बाहेर काय? अरे बोल ना नीट, काय बाहेर? सगळीकडे पोलीस आहेत, आपल्या गल्लीत, तिकडे बाहेर चौकात. मी आणि दिनू दादा बाजारातून येत होतो तेव्हा बघितलं आम्ही. पोलीस? काय रे, काय झालंय? आज ते नागोबाची मिरवणूक निघते ना, मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांविषयी तक्रार करून मुसलमान लोक दंगा करतायत की काय, या भीतीने पुण्याच्या अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. मिरवणुकीच्या रस्त्यावर 150 हत्यारबंद पोलीस आणि नंग्या तरवारीचे घोडेस्वार. आणि हे सगळं कमी की काय म्हणून चौथ्या बॉम्बे रायफलची पलटणी सज्ज आहे. अगोबाई, एवढे पोलीस? होय, कलेक्टर मिस्टर चार्ल्स आणि पोलीस सुपरिटेंडंट मॅक फर्सन हे सगळे अधिकारी स्वतः थांबणार आहेत. काय सांगतोस, हे कठीणच म्हणायचं हे. तस नाही, कित्येक मंडळींनी सभेच्या निमंत्रण पत्रावर सह्या देखील केल्या आहेत ना. मुसलमानांचे दंगे होण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा कारणीभूत आहे ही गोष्ट मुंबई पुण्यातील सुधारक पक्षांनाही कबूल आहेच की. पण जे काही करायचे ते एकत्रितपणे करा एवढंच माझं म्हणणं आहे. मुसलमानांचे दंगे होण्यास सरकारी अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा कारणीभूत आहे हे आम्हास म्हणजे पुण्या मुंबईतील सुधारक गटासही मान्य आहेच. होय, ज्ञानप्रकाश आणि इतर वृत्तपत्र हेच सांगत आहेत. आता हा ज्ञानप्रकाश 28 ऑगस्ट 1893 यात काय लिहिले आहे पहा. सम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मे थिंक इट टू बी अन अग्रिएबल पास टाइम टू मेक पॉलिटिकल कॅपिटल आउट ऑफ होल अफेअर बट हाऊ डेंजरस दिस प्रोसिजर इज कॅन नाव very well be realized when we have experienced this year a frightful succession of disturbances. The outcry of undue encouragement of one class against another and dealing leniently with the one and harshly with the other has been often raised, and had our government taken note of this earlier, we would have been undoubtedly spared much troubles. हे असे नुसते लिहून काय हाती लागणार आहे? यासाठी सभा घ्यायला हवी असे माझे स्पष्ट मत होते आणि आताही आहे. हिंदू लोकांबद्दल मन कलुषित करण्याचा प्रकार देशभर चाललेला आहे हे आम्हाला कळत नाही असे नाही. या दोन्ही जातींच्या पंचायती नेमून दंगे न होण्याची सर्व जबाबदारी पुढाऱ्यांनी घ्यावी असे सरकार ते म्हणत असते. त्याचे कारण काय? सरकारला आपली जबाबदारी टाळायची आहे आणि सरकारच्या या विचाराला भुलून इथले अनेक जण ही जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला माना पुढे करतायत आपल्या. आणि इथेच आपली चूक होते. तुम्हाला नेमके म्हणायचे तरी काय बळवंतराव? पहा, जेवणाचा बेद बाकी फक्कड होता बळवंतराव. साखर भात खाऊन पोट अगदी तटतटलंय पण मनाचं समाधान काय होत नाही बुवा. खरंच वहिनींच्या रूपाने साक्षात अन्नपूर्णा तुमच्या घरात वास करते. खरं हो, हे मात्र अगदी लाग बोललात तुम्ही. बाकी बळवंतराव,
तुम्ही मुंबई कायदे मंडळाची मध्य विभागाची जागा जिंकल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. बाकी बळवंतराव नाम जोशी कसे काय आले नाही गो अजून? कुठेतरी कामात अडकले असतील, नाहीतर एरवी त्यांना आमंत्रण दिलंय आणि ते आले नाही तसं व्हायचं नाही. घ्या, स्वागत आहे नाम जोशी. वा 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 वा, 100 वर्ष आयुष्य आपल्याला नाम जोशी. आता तुमचीच आठवण निघाली होती. चला मग बळवंतराव येतो आम्ही. काय नाम जोशी, आज काय मौन व्रत धारण केलं की काय? कसलं मौन व्रत आणि कसलं काय? आल्यापासून पाहतोय गप्प गप्प हात अगदी. बळवंतराव, तुमच्या घरी एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुम्हाला हे सांगणं योग्य आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण नाही बोला, स्पष्ट बोला काय झाले. गोपाळराव, त्यांचे काय? गोपाळरावांचं दुखणं त्यांच्या जीवावर बेतू शकत असं डॉक्टर गद्रेंनी कळवलेलं आहे. बळवंतराव, त्यांची तब्येत इतकी ढासळलेली आहे की गेल्या काही दिवसांपासून सुधारकात लिहिणं देखील त्यांनी थांबवलेलं आहे. कुठल्या वैद्यांचे औषध चालू आहे? डॉक्टर विश्राम घोलेंच, त्यांची औषधं सुरू आहेत. डॉक्टर गद्रेंनी त्यांना मिरजला जाऊन राहायला सांगितलेलं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार ते तिथं जातील. बळवंतराव, त्यांच्या अंगावर सूज यायला लागलेली आहे आणि अशक्तपणा देखील वाढलेला आहे. कुठल्याही औषधाचा गुण त्यांना लागू पडत नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर असाव्यात म्हणून तुम्हाला सांगितलं. निघायला हवे मला. बळवंतराव, कुठं निघाला? गोपाळरावांच्या घरी. माझ्या जाण्याचा आणि तुझ्या अलवणात राहण्याचा काही एक संबंध नाहीये आणि हे मी सांगतोय तुला. त्यामुळे उद्या तुझ्यावर वेळ आली कि त्यांना निक्षून सांगायचं धैर्य ठेव. यशोधरा तुला ठेवावं लागेल. बर बाई, देते वचन, राहीन धैर्यानं. पण का असं बोलता? जिवंत पण विधवेच. यशोदा, मला जाणीव आहे माझ्यामुळे तुझी खूप फरफट झाली. कधी नवं कोरं लुगडं नाही की दाग दागिने नाही, पण तू कधीही एका शब्दाने बोलली नाहीस मला. आईची इच्छाही पूर्ण करू शकलो नाही मी. त्या बिचाऱ्या माऊलीला वाटलं होतं आपला मुलगा शिकलाय, नोकरी करून 4 पैसे कमवेल, आपल्या मुलांच्या बाबतीतही हीच गत. त्यांचा बाप म्हणून त्यांच्यासाठी काही ठेवलं नाहीये मी मागे. बास आता हे असं सगळं बोलणं. आणि मला कुठे होती दागदागिन्यांची हौस? वयामुळे आलेलं ते अलर्ट पण होत इतकंच. आणि असं का बोलता हो, तुम्ही काही मागे ठेवलं नाही. आपलं हक्काच घर आहे. तुम्ही आहात ना माझ्यासाठी, मग मला अजून काही नको बाई. आणि 4 दिवस टिकणाऱ्या या पातळामध्ये सुख असत असं कोण बोलल? हा बंगला काही आपल्या मालकीचा नव्हे, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचा. उद्या माझ्यानंतर तो तुला लगेच सोडावा लागणार आहे. थांब जरा. काय हवंय मला सांग जरा. सावकाश.
सावकाश इथे बसा बर. पाणी देऊ का तुम्हाला? हे ठेव. हे काय? हे ठेव. माझ्यासाठी एखादा नवा दागिना केला की काय? आयुष्यभर जे जमलं नाही ते आता जमेल असं वाटतंय तुला? आयुष्यातील उमेदीची पहिली 10-12 वर्ष आपले इष्ट हेतू तडीस नेण्याकरिता केवळ आपण आरंभलेल्या कार्यापासून होणाऱ्या परिणामावर नजर देऊन दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे वा संकटांकडे लक्ष न देता खर्ची केली. त्यापैकी एकास अकाली मृत्यूने ओढून नेल्यामुळे दुसऱ्याचे मन विषाद आणि दुःखाने भरून अगदी वेडावून जाणे स्वाभाविक आहे. पण त्याहून अधिक दुःखकारक गोष्ट ही होय की ज्या महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याचा प्रिय आगरकरांनी आणि आम्ही निश्चय केला होता त्यांच्यापुढे ही दुःखाची कहाणी सांगण्याचा आमच्यावर अकल्पित प्रसंग यावा. गेल्या 5-6 वर्षात त्यांच्या आणि आमच्यात आलेला मतभेद बऱ्याच लोकांपुढे आलेला आहे. पण मृत्यूचे स्वरूप इतके उग्र आणि भयंकर आहे की त्यामुळे बारीक सारीक गोष्टी विसरून जाऊन प्रथमतः दृढ निश्चयाने त्यांनी आणि आम्ही काही विशिष्ट लोकोपयोगी कार्य करण्याचे मनात आणले व त्यानंतर ती कार्य सिद्धीस नेण्याकरिता एक दिलाने घरी दारी किंबहुना कारागृही जे बेत केले व उद्योग केले त्यांचे तीव्र स्मरण पुन्हा पुन्हा जागृत होऊन आमची बुद्धी व लेखणी गोंधळून जाते. कित्येक वर्षे एकमेकास जी सुखदुःखे अनुभवावी लागली त्यांच्या पुन्हा पुन्हा स्मरणाने आमचे चित्त अगदी उदास आणि अस्वस्थ होऊन आयुष्याची अशाश्वतता आमच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहते. स्वजनस्य हि दुःखमग्रतो विवृत द्वार मिवोपजायते असे जे कालिदासाने एके ठिकाणी म्हटले आहे त्याचा हल्लीच्या प्रसंगी आम्हास तर पूर्ण प्रत्यय येतोय. गोपाळराव आगरकर यांच्या वियोगाने आम्हा जो शोक होतोय तो आवरून त्यांच्या संबंधाने शेवटच्या कर्तव्यांपैकी आजचा लेख हे एक दुःखकारक कर्तव्य आहे असे समजून ते केले पाहिजे. लग्न झालं आणि अगदी पोक्त बाईसारखी शहाणी झालीस हो कृष्णे. बरं वाटलं मला. असाच समजुतीने संसार कर. करीन मी संसार. आता काय सासर घरी उठता बसता तुझा उद्धार होऊ द्यायची नाही. आई विशूला नीट तपासलंय ना? गाठ भीट नाही ना झालेली? गाठ? कसली गाठ? आणि त्याचा आणि तापाचा काय संबंध? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? नाही. अगं बाहेर जरा प्लेगची साथ आल्यासारखं वातावरण आहे. हे काय आता नवीन? अगं यात आधी काखेत किंवा जांघेत गाठ उठते मग ताप येतो आणि 4-6 दिवसात. काय 4-6 दिवसात काय? अगं सगळ्यांना नाही होत ते जास्त झालं तरच होत. म्हणजे तसं काय बोलतेस बोलतेस का पुढे? 4-6 दिवसात काय? काहींचा मृत्यू होतो. अगं काय कृष्णा एवढी मोठी झालीस ना तरी अजून कुठे बोलावं काय बोलावं याचा जराही पोचपास नाही का तुला? आपल्या घरात काहीतरी अभद्र बोलायचं म्हणजे काय? यात अभद्र काय? मी काळजीने बोलतेय. हा संसर्गजन्य रोग आहे. घरात एकाला झाला तर सगळ्यांना होतो. तुझ्या कानावर घालतेय तर मग आता कसं करायचं ग? या आधीही प्लेगच्या साथी येऊन गेल्यात. आजाऱ्यांना कधी कधी घरातून बाहेर ठेवावं लागतं. काही वर्षांपूर्वी लंडन मध्ये ही साथ येऊन गेलीय. वा लग्नानंतर माझी ताई हुशार झाली आहे.
बरं वाटतंय का थोडं? हुशार तर काय आहातच तुम्ही सगळी, दादांवरच गेलाय तुमच्या. आणि या बयाबाई काय, वेळ मिळाला आणि कुणी काही बोललं नाही तर सबंत दिवस नुसतं पुस्तक वाचत बसतील. जा बाई, तू नेहमी मलाच टोचून बोल. आता एवढं वाचतीये म्हणून बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळतंय, नुसतं घरात बसून थोडी कळणार आहे. पर काय चाललंय बाहेरच्या जगात? प्लेगचं तर आहेच, पण यावेळी जरा दुष्काळाचं पण आहे. थोडी काळजी घेतली पाहिजे इतकंच माझं म्हणणं आहे. या गोऱ्या सोजिरांनी केवळ अनाचार माजवलाय. सबंधच्या सबंध कुटुंब या रोगाने ग्रस्त झाल्यामुळे मृतदेह स्मशानापर्यंत नेलाही कोणी नाही, आणि नेलाच तर भडांनी त्याला एकही नातेवाईक उरला नाही, अशी भयानक अवस्था आहे. कित्येक घरातील करता बोरुस हा रोगाच्या संसर्गाच्या संशयाने उचलून नेल्या कारणाने मागे पडलेल्या स्त्रियांची परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. आणि पुढील संकट टाळण्यासाठी आपल्या घरातील एक रुग्ण मृत्युमुखी पडलाय हे लपवण्यासाठी लोक कित्येक छुपे मार्ग शोधून काढू लागले. नाही, हे सगळं परवडलं, परंतु आपल्या स्त्रियांबाबतचं वर्तन हे मात्र चीड आणण्यासारखंच आहे. घरांमध्ये पुरेसा प्रकाश न पडल्याचे कारण देत आणि तपासणीचे निमित्त शोधून हे सुजीर महिलांना सरळ सरळ रस्त्यावरती ओढून आणतायत. आणि तपासणीसाठी ते त्यांचे कपडे उतरवतायत. दादा, हे सारे आपण उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघायचे आणि तोंड दाबून किती दिवस सहन करायचे? दोन स्त्रियांचा विनयभंग करण्यात आला, त्यातल्या एकीनं असं लांछनास्पद जीवन जगण्यापेक्षा मारुतीच्या पारावर आत्महत्या केल्याचं कळलंय. थांबा म्हणत, रक्त नाही तुमच्यात? आहे. मग रँड असून जिवंत कसा? पुढे जिमखाना, रोज संध्याकाळी रँड इथे येतो, हाच त्याचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. नीट बघून ठेवा,
काय रे इथं काय करताय? नाही काही नाही, असंच फिरायला इथे आलो होतो. खर तर वाट चुकलो. काय या भागाचं नाव काय? काय करायच्यात नसतं चौकशा? तुम्हाला कुठे जायचंय? अहो ते तुळशीबागेतलं मंदिर आहे ना, तिथं जायचं होत. कुठून जायचं? इकडनंच ना. अहो तुळशीबाग कुठं, हे कुठं? चला पळा, मागे फिरायचं आणि पुढल्या चौकात कोणालाही विचारा तुळशीबागेकडे जायचा रस्ता. असं असं अहो नवीन होत ना आम्ही, माहिती नव्हतं आम्हाला. धन्यवाद. या माननीय गव्हर्नर साहेब यास, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या संबंधाने सध्या सैनिकांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याबाबत आम्ही व आमचे वाचक तक्रारी करत राहिलो. मेजवानीच्या समारंभाला आलो होतो मी आणि परतताना काय गणेश खिंडीतून परतलो, आणि संशयास्पद हालचालींचं म्हणाल तर मला तरी परतताना काही आढळलं नाही. काय घडलंय काय नेमकं? रिअली We don't know anything. Mr. Rand and I have been attacked. I was shot dead. And Rand was taken to Sassoon Hospital. A bullet has passed through his left lung and he is severely injured. Aw sanga na mala kai tari nemka kay bhantoy. Tham zara bhami. Adyap jivanta ahet na Rand sahib? कशी अवेळी येऊन माझी चौकशी करण्याचं काय कारण? आणि तुमच्या प्रश्नाचे साधे उत्तर असे, माझा या कुठल्याही प्रकरणाशी काहीही संबंध नाही. निघा तुम्ही आता. ओके आय एम गोइंग नाउ बट आय विल बी बॅक व्हेरी सून. Wait and watch, Mr. Tilak. अहो काय झालं नक्की? आता तरी सांगताय का मला? मी घाबरण्याचं काहीही कारण नाही. तू शांत हो जरा. झालं इतकंच, तो रँड साहेब आहे ना, वॉल्टर रँड. प्लेगच्या तपासण्यांच्या वेळेला लोकांच्या देवघरांना, अगदी स्त्रियांनाही विटाळ करत होता. कोणीतरी त्याच्यावर गोळ्या झाडल्यात. काय? पण मग गेले का ते? आहे ससूनला नेलाय त्याला, पण तो प्रकृती गंभीर आहे. पण कोणी झाडल्या गोळ्या? कधी आणि कशा? व्हिक्टोरिया राणीच्या सन्मानार्थ जो मेजवानीचा समारंभ आयोजित केला होता, जिथे मी गेलो होतो, तिथल्या बंगल्याच्या बाहेर रँड साहेब बग्गीत बसला. त्याच्या मागच्या बग्गीत आयस्ट देखील बसला. बग्गी जसजशी पुढे जाऊ लागली असे काही कळण्याच्या आतच रँड बग्गीत को बाय एनी वॉलेन्स अँड स्टुपिडिटी ऑफ एनी वन इफ समवन अमंग्स यू इज बॅकस्टॅबिंग अस कमिटिंग ट्रीजन्स अँड प्लॉटिंग मर्डर्स अँड अनेबल टू कंट्रोल युअर सेल्फ अँड द गव्हर्नमेंट विल इनएविटेबली बी फोर्स्ड to take strict action against you and bring the things under control.
अखेर गेला तो रँड. राक्षसच होता, माणसाच्या नावावर काळीमा होता, बरे झाले गेला. पापाचा घडा कधीतरी भरणारच होता. याने तर असा क्रूर खेळ मांडलेला की अल्पावधीत घडा भरणार होता यात काही शंकाच नव्हती. पुणेकर ब्राह्मणांनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले अशा तऱ्हेच्या बातम्या अँग्लो इंडियन वृत्तपत्रातून आणि इंग्लंड मधल्या वृत्तपत्रातून झळकल्यात म्हणे. अहो, घटनाच अशी घडली होती की सर्व वृत्तपत्रात येणारच होती ती. रँडला संपवणे ही काय साधी सुधी घटना वाटली की काय तुम्हाला? अहो, खुन्याची माहिती देणाऱ्यांना 20,000 रुपये तर कशकशीत बक्षीस लावण्यात आलंय. अहो, रँडचा खात्मा झाला हे तरी बरे घडले असले, तरी पुण्यात ह्या निमित्ताने प्रचंड प्रमाणात इंग्रजांचा फौजफाटा जमा होतोय हे काही बरे लक्षण नाही. आता कोणाचेच काही खरं नाहीये. कोणाचा हात असेल व्यात, तुम्हाला काय वाटते? अहो, पोलीस ते शोधून काढतीलच, पण पुण्याला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप यावे तसे हे झाले. एक जण कोणीतरी असा वेडेपणा करत आणि मग सगळ्यांनाच भोगावं लागतं. आपण यास वेडेपणा म्हणता? अहो, हे राष्ट्रकार्य झाले. तुमच्या माझ्यात हिंमत नव्हती, आपण निमूटपणे हा छळ सहन करत होतो. डोळ्यां देखत घरच्या स्त्रियांना रस्त्यावर उघडे केलेले पाहत होतो, पण कोणीतरी हिंमत दाखवून सूड घेतला हे चांगलेच झाले. तर काय आणि काय हो, रँड जिवंत होता तेव्हा तो मरावा म्हणून जोगेश्वरीला नवस बोलला होतात ना तुम्ही? बर, माझी अशी अटकळ आहे की सरकार आता सगळ्या बड्या लोकांना अटक करेल बहुतेक. हे प्रकरण असे सहज तर नक्कीच सोडून देणार नाही. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचं खून झालंय असे म्हटल्यावर हे सगळे घडणारच, इलाज नाही त्याला. केसरीतले लेख वाचलेत का? बळवंतरावांना अजिबात भय नाही का वाटत असे काहीतरी लिहायला? Why is there so much rage against Rand in Pune? Since General Gadkar has done a remarkable job in Bombay, Mr. Rand was requested to follow the same method in Pune. But it was of no use. These complaints were ignored. मी इथे येण्यापूर्वी तिथे काय घडत होते हे प्रत्यक्षात पाहिले आहे. जुलुमाचे तपशीलवार वृत्तांत मी वाचले आहेत. पुण्यातील वृत्तपत्रे गेले 3 महिने हे वृत्तांत छापत आहेत. मी लंडनमध्ये आल्यापासून माझ्याकडे अनेक खासगी पत्रे आलेली आहेत आणि ज्यात ज्यात निर्दयी अत्याचारांच्या नव्या घटना नोंदवलेल्या आहेत. मी 5 मार्चला पुणे सोडले आणि त्यानंतर प्लेग समितीकडे एकावर एक अर्ज करण्यात आले. समितीच्या नियमांची पायमल्ली होत आहे याकडे लक्ष वेधण्यात आले, परंतु या सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयुक्त मिस्टर रँड यांच्याकडे भेटीस गेलेल्या प्रतिनिधी मंडळास उद्धट वागणूक मिळाली. Then why did you not take it to the Bombay government? Of course, yes, we did that. परंतु मुंबई सरकारला आवाहन केले असता भारतात ज्याला प्रतिष्ठा म्हणतात तिचा आदर राखण्याच्या अट्टाहासापायी एकदा सुरू केलेले धोरण मागे घेतले गेले नाही. त्यामुळे पुण्यातील तपासणीचे काम हे सैनिकांच्याच हाती ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या रीती परंपरांबाबत काहीही माहीत नसणाऱ्या या गोरा सैनिकांनी त्यांचे जगणे हराम करून ठेवले आहे अशी माझी माहिती आहे. बळवंतराव, आपण गोखलेंची मँचेस्टर गार्डियन मधली मुलाखत वाचलीत का? वाचली तर चांगली झाली मुलाखत. ब्रिटिश सैनिकांवर त्यांनी चांगलेच गंभीर आरोप केलेत, शिवाय प्लेग समितीच्या कारभारावरही ताशेरे ओढत समितीच्या नियमांची कशी पायमल्ली चालली आहे हे सुद्धा सांगितलेले आहे. चांगले झाले. पण लॉर्ड हॅमिल्टन म्हणतायत की गोखलेंनी केलेले हे आरोप द्वेषातून आलेले आहेत. हे पाहत असे पाहता या आरोपात तथ्य आहे आणि त्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे गोळा करणं सुद्धा शक्य आहे. बळवंतराव, आपल्या मागे लागलेले शुक्ल कष्ट पण इतक्या टळत नाही असे दिसते. आपण त्यांच्या नजरेखालीच असू आणि माझ्या कानावरती हे सुद्धा आलंय की पुण्यात गुप्त पोलीस फिरत आहेत आणि विशेषतः तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. हे काही नवीन आहे का आम्हाला?
राष्ट्रहिताचे कार्य करणे, अगदी विचार करणे हे सुद्धा ब्रिटिश सरकारच्या दुर्बिणीखाली आपणहून जाऊन बसण्यासारखे झाले. त्याला आता काही पर्याय नाही, अगदी विचार करणं सुद्धा व्यर्थ आहे त्यावर. ईश्वर इच्छा बली असी. ती माझी प्रकृती नाही ब्रुईन साहेब, त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा, मी मला माझे करू द्या. ऑलराइट मिस्टर केलक. मिस्टर ब्रुईन, आणखी एक, मी काही तुमच्या कामाआड येणार नाही, कारण माझा कायद्यावर विश्वास आहे. आणि या एका घटनेमुळे पुणे शहराच्या नावावर काळीमा फासला गेलाय असं जे तुमचे लॅम्प साहेब म्हणतात ते देखील मला मान्य नाही. माझे मत निराळे आहे, आणि ते मत काय हे काही मी तुम्हाला सांगायला बांधील नाही. या आता. I'm sure that Tilak is not completely involved in this case. But I'm sure he is aware. He won't say that easily. We already have taken him into custody and released him on bail once. But now? Now what? Now we will charge him for treason. And the sedition case has to be set up in the session court. Prepare for it. साधे त्रैराशिक मांडून सुटणारे गणित आहे, हा एवढा लांबचा घास कशाच घेतोस? पुन्हा सोडव, त्याशिवाय पुढचे गणित नाही. थांबा मी बघतो. बघ जा. इकडे जा. ते तुला नाही कळणार, अजून तू लहान आहेस. अहो मी आता 12 वर्षांचा झालोय. मी दादांचे अग्रलेखी वाचतो आणि त्यावर मी त्यांच्याशी चर्चाही करतो. अस आहे का? बर बर. नमस्कार तात्या साहेब, आज कसं येणे केले? महाराज आपल्या तालमीत शिष्य अगदी चांगलाच तयार होतो या. पण बरोबरच म्हणतोय श्री, महाराज वगैरे कशाला म्हणताय, बळवंतरावच ठीक आहे. उगाच हव्यात कशाला उपाध्या? अहो उपाध्या कसल्या, प्रेम आणि आदर आहे आपल्याबद्दल. अहो आपण राजमान्य राजश्री म्हणतो तेही आदरानच. तुम्हाला राजमान्य म्हटलेलं पटायचं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी राजांसारखेच. ते काही असो, पण मला महाराज ही उपाधी नको. मुळात ते माझे काम नाही, आणि महाराज ही उपाधी चिकटवून घ्यायची माझी इच्छा देखील नाही. मी पत्रकार आहे तेवढे पुरेसे, आणि तीच माझी ओळख असावी असं देखील मला वाटते. कारण ते माझं कर्म आहे, आणि माणसाला कर्माने ओळखलं जावं असं आपलं माझ मत. या या बसा. हो हो बसा. आजच्या भेटीचे काय प्रयोजन? आमच्या आजच्या भेटीचं प्रयोजन म्हणजे व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी
उत्सुक आहे. आपली परवानगी असेल तर तसा निरोप देईन मी त्यांना. येऊ द्या, परवानगीचं काय त्यात? पण व्यापाऱ्यांचं माझ्याकडे काय काम? ही नवी कर व्यवस्था, त्याबद्दलच बोलायचंय त्यांना तुमच्या बरोबर. देशात जनहिताची कामं होत आहेत, नाही असे नाही, परंतु त्याचबरोबर अंतस्थ ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्या मला खरोखर अस्वस्थ करतात तात्या. या कर्जनचेच सांगायचंय, तरी लक्षणं मला काही खरी दिसत नाहीत तात्या. अतिशय अहंकारी माणूस आहे आणि या कृत्यावरून त्याच्या सैन्यात त्याच्याच विरुद्ध असंतोष देखील आहे. हिंदुस्थानचा सेनापती म्हणून त्यांनी लॉर्ड किश्नरची नेमणूक केली खरी, किश्नरने सैन्यात हव्या त्या सुधारणा देखील केल्या, क्वेट्टामध्ये अधिकारी प्रशिक्षण संस्थेचा प्रस्ताव ठेवला, हे सगळे जरी असले तरी या दोघांमध्ये काही विस्तव जात नाही अशीच माहिती आहे. बळवंतराव, आपला व्यासंग बघून नेहमीच आम्हाला थक्क व्हायला होत. किती विषयांची आणि कुठली कुठली माहिती ठेवता आपण? अहो कसं आहे, हे आपले राज्य करते, त्यांचा राग लोभ आपल्यावरच निघणार हे जर स्वाभाविक मानले तर त्यांबाबतची इत्यंभूत माहिती आपण ठेवायलाच हवी, पर्याय काय दुसरा? आता हेच बघा ना, वायव्य सरहद्द प्रांतात आपला खर्च वाढू नये आणि किश्नरचा तोरा वाढू नये म्हणून तिथल्या टोळीवाल्यांना सैन्य सदृश स्वरूप दिलंय. आता याचा अर्थही आपण समजून घ्यायला हवा. उद्या जर यादवी माजू लागली तर याचा फायदा हे परकीय राज्यकर्ते घेणार आणि नुकसान हिंदुस्थानचेच होणार, हे निश्चित. म्हणजे सद्यस्थितीत घडत असलेल्या घटनांची सांगड घालत भविष्याचा सावध कानोसा घेत राहणे आपल्याला सातत्याने करत राहावं लागेल, असंच ना? त्यांना काहीतरी आळा बसेल. बंगालची फाळणी हा कसला प्रयत्न होता? तर बंगाली बोलणारे, बंगाली आचार विचार असणारे लोक एकत्र राहिल्याने त्यांच्यातली संघशक्ती वाढतीये. हे त्या लॉर्ड कर्झन सारख्या धूर्त व्हाईसरॉयला पूर्वीच कळले होते. आणि बंगालची फाळणी हा बंगाली लोकांच्यातली संघशक्ती तोडण्याचा डाव आहे असे माझे स्पष्ट मत आहे. या इंग्रजांचे नाक दाबायचे असेल तर राष्ट्रीय बहिष्कार हा उपाय आहेच, परंतु तो फक्त शब्दात आणून चालायचा नाही, कृतीत आणायला हवा. आणि त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मंडळी प्रयत्नशील असायला हवी, तरच ते देशहिताच्या चळवळीतले एक महत्वाचे पाऊल ठरेल, स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरेल. आणि याचेच मार्गदर्शन म्हणून मी एक चतुःसूत्री आता तुमच्या समोर मांडणार आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जय असो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जय असो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो. बंगालमधील लोकांनी हुगळी नदीत सुचिभूत होऊन रस्त्यावर एकत्र येऊन शपथ घेतली की इथून पुढे मँचेस्टरचे कापड आणि लिव्हरपूलचे मीठ वापरायचे नाही.